मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता, पुढेही खडतर आहे. मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवण्याचे प्रयत्नही संपले असते. अशा शब्दात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. पंकजा मुंडे यांच्या या विधानावरून भाजपमध्ये पंकजा यांच्या विरोधात राजकारण केले जात असल्याची जोरदार चर्चाही रंगली आहे. पंकजा मुंडे यांनी वरळीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. मनातील खतखत बोलून दाखवतानाच महाराष्ट्रात भाजपातील राजकारणावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मात्र पक्षात सक्रिय राहण्याचे संकेतही त्यांनी दिले. मला प्रवास खडतर दिसतोय, मागेही खडतर होता, पुढेही खडतर आहे. मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवण्याचे प्रयत्नही संपले असते. पण मी संपलेली नाही, मी आहे, मी तुमच्या जीवावर आहे, असं पंकजा म्हणाल्या.